साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ट्रेड फेअर डेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मोठ्या उत्साहात ट्रेड फेअर डे संपन्न झाला. ट्रेड फेअर डेच्या उद्घाटनाला सिने अभिनेते संतोष दुबेकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, माधव सुर्वे यांच्यासह कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामधील विविध मान्यवर उपस्थित होते. या वर्षीच्या ट्रेड फेअर डेला सातारकर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. देवाणघेवाणाचाच एक प्रकार आहे, जिथे भावनांची देवाणघेवाण होते तिथे हा ट्रेड आहे. व्यापाराची देवाणघेवाणाचा सुद्धा सण तुम्ही साजरा करताय आणि हा खूप महत्वाचा आहे, खूप गरजेचा आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. कॉलेजच्या स्टाफचं आणि प्राचार्यांचं मला विशेष कौतुकडे आभार मानावे असे वाटतात की मुलींना एक उद्योग जगतामध्ये एंट्री त्यांची एंट्री व्हावी किंवा मुलींनी उद्योग हा एक ऑप्शन निवडावा जाऊन करिअर साठी, ही इतकी मोठी गोष्ट आहे. आणि इथे प्रकर्षाने बघायला मिळालं म्हणजे आता किरकणी किरकणी ही सगळ्या मुलींनी फक्त मुलींनी जमा करून स्पॉन्सरशिप जमा करून एक एवढा चांगला स्टॉल उभारणं आणि बाकीच्याही स्टॉलचं तेवढंच कौतुक आहे कारण का मुलींचा सहभाग खूप आहे त्यामुळे त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांचंही तेवढंच कौतुक की आपल्या बरोबर तिथे मुलींना सुद्धा इतकं छान सहभागी करून घेत आहेत आणि उद्योगाच्या आणि बिझनेसच्या वाटा मुलींसाठी एक्सप्लोअर होत आहेत. मला वाटतं हे या कार्यक्रमात मी बघितलेली आहे आणि मला आवडलेली सगळ्यात जास्त. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आता आपण डीजी कॉलेजमध्ये ट्रेड फेअर डेचं ऑर्गनायझेशन केलं होतं. दरवर्षीप्रमाणे आपल्याला याही वर्षी माधव सुर्वे सरांनी त्यांच्या स्टाईलने याही वर्षी एंट्री केली आणि आपल्या कॉलेजच्या मुलांसाठी एक सरप्राईज यावर्षी अरेंज केलं आणि त्यांच्या सरप्राईजमध्ये आज पाहू शकतो मुलांच्या चेहऱ्यावर एकदम हास्य आपण इथे पाहू शकतो की एकदम बदलून गेला कॉलेजचा आणि अतिशय तरुणाईची पातळी काय असते आणि एक तरुणाई ठरवल्यानंतर फक्त व्हॅलेंटाईन डेच नाही त्यांना तरी योग्य प्लॅटफॉर्म आणि व्यासपीठ निर्माण करून दिलं. उद्योजक पण या कॅम्पस मधून घडू शकतात त्याच उदाहरण म्हणजे आज आपल्या समोर जे सुरेश सर आहेत त्यांचा एक्सपिरियन्स उदाहरण या निमित्ताने आपल्याला दाखवत आहे की याच कॉलेजचे विद्यार्थी असताना ते स्वतः वारंवार सांगतात की मला ऍडमिशन पासून प्रत्येक वर्षामध्ये स्ट्रगल करावं लागलं ही वेळ पुढच्या कुठल्याही मुलावरती येऊ नये आणि त्याला योग्य दिशा योग्य मदत आणि योग्य संगीत साथ दिली तर ते उद्योग करू शकतात. त्यानिमित्त मी महाविद्यालय समितीने सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. दरवर्षी तंत्रपणे याही वर्षी या स्टॉलसाठी स्पॉन्सरशिपसाठी जे आवडतो आपल्या पाठीमागे आभार मानतो. सर्व सातारा जिल्ह्यामधून ज्यांनी कोणी आपल्या मुलाच्या पाठीमागे आशीर्वाद दिले स्पॉन्सरशिप दिली मदत दिली त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. आपल्या चॅनलचे सुद्धा आभार मानतो की ही गोष्ट आपण सर्व समाजाला दाखवा की डीजी कॉलेजची ताकद एक कॉमर्स कॉलेजची ताकद व्यापाराच्या माध्यमातून किती मोठी आहे आणि किती मोठी होऊ शकते तर पुढच्या वर्षी परत भेटू अशा एक जल्लोषाच्या वातावरणात माधव सुर्वे सरांचा भेट करून पुढच्या वर्षी एक प्रसन्न राहायचं. थँक्यू.